गेल्या काही दिवसांमध्ये जो प्रचंड पाऊस पडला आणि त्यामुळे विशेषतः सांगली, कोल्हापूर आणि कराडच्या भागामध्ये जी काही पूर परिस्थिती निर्माण झाली, मी 2 दिवसापूर्वी कोल्हापूरला येऊन गेलो, तिथली सगळी परिस्थिती बघून तिथे बैठक देखील मी घेतली होती. त्या दिवशी माझ्या हेलिकॉप्टरला सांगलीला उतरायला परमिशन मिळाली नाही, म्हणून मी त्या दिवशी सांगलीला काही येऊ शकलो नाही. म्हणून मी आज सांगलीमध्ये येऊन या ठिकाणी परिस्थितीची पाहणी आणि विशेषतः आढावा बैठक घेतली आहे. साधारण आपण जर बघितलं तर यावेळचा पाऊस हा अत्यंत प्रचंड अशा प्रकारचा आहे. 2005 ला ज्यावेळी पूर आला होता त्यावेळी जर आपण सांगलीचा विचार केला तर 31 दिवसांमध्ये 217% पाऊस पडला होता आणि 2019 मध्ये 9 दिवसांमध्ये 758% पाऊस पडलाय. म्हणजे जो 31 दिवस पडला होता त्यापेक्षा 3 पट पाऊस हा केवळ 9 दिवसांमध्ये पडलाय. तसंच कोल्हापूरचा विचार जर आपण केला तर 2005 साली 31 दिवसात कोल्हापूरमध्ये 159% पाऊस पडला होता. 2019 मध्ये 9 दिवसात 480%, म्हणजे जवळजवळ इथे तिप्पट पाऊस हा 9 दिवसांमध्ये पडलाय. आणि विशेषतः कोयना जो आहे, आपल्याला माहिती आहे की 100 TMC पाणी कोयनेत असतं, त्यातलं 9 दिवसांमध्ये 50 TMC पाणी भरेल एवढा पाऊस तिथे पडलाय. आणि त्यामुळे प्रचंड मोठा विसर्ग हा कोयनेतनं देखील झाला. कृष्णा, कोयना, कोल्हापूरला पंचगंगा असा सगळा एकत्रित विसर्गामुळे अभूतपूर्व अशा प्रकारची पूरस्थिती ही तयार झालेली आपण बघितली. साधारणपणे सुरुवातीच्या 2-3 दिवसांमध्ये रिलीफ ऑपरेशन चालू असताना पाणी तेवढं वाढत नव्हतं, पण ते अचानक फार वेगानं वाढलं आणि म्हणून वेगवेगळ्या ठिकाणून आपण टीम्स या ठिकाणी बोलवल्या, ओरिसातनं बोलवल्या, पंजाबमधनं बोलवल्या, गुजरातमधनं बोलवल्या, गोव्यातनं बोलवल्या. आज आता नेव्हीच्या 15 टीम्स या विशाखापट्टणमहून त्या ठिकाणी पोहोचतात. कारण मी डिफेन्स सेक्रेटरीशी बोलून त्यांना मी विशेष विनंती केली, कारण कोल्हापूर जिल्ह्यातला जो शिरोळचा भाग आहे त्या ठिकाणी अजूनही मेजर रिलीफ ऑपरेशन करायचं आहे आणि ते आज संपवलं पाहिजे या दृष्टीने मला जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं की 15 टीम्स जर मिळाला तर ते संपवू शकतो. मग तिथे 15 टीम्स आपण मागवल्या. एकूण जर आपण सांगलीमध्ये जर बघितलं तर साधारणपणे सांगलीमध्ये जवळजवळ 100 च्या जवळपास बोटी या वेगवेगळ्या त्या ठिकाणी कार्यरत आहेत. सुमारे 93 बोटी, ज्याच्यामध्ये NDRF च्या 46 आहेत. पुणे चिंचवडवरनं 2 आल्या आहेत, करमाळ्याहून 12 आल्या आहेत, कोस्टगार्डची 1 आहे, NDRF च्या अजून 4 आहेत, महाबळेश्वरवरनं 6 आल्यात, राजाराम बापू साखर कारखान्याची 1 आहे, ग्रामपंचायतच्या 3 आहेत, आर्मीच्या 6 आहेत, नेव्हीच्या 12 आहेत आणि लातूरच्या 2. अशा 95 बोटी एकूण या ठिकाणी
आता कार्यरत आहेत. विशेषतः जर आपण सांगली जिल्ह्याचा विचार केला तर पर्जन्यमान आपल्याला सांगितलेलं आहे आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अगदी दोनच दिवसाचा जरी तीन दिवसाचा जरी विचार केला तरी ते दोन पट तीन पट आहे. एकूण जे विस्थापित कुटुंब या ठिकाणी आहेत ते 101 गावांमधनं 28,537 कुटुंब हे या ठिकाणी विस्थापित झाले आहेत, ज्यामध्ये जवळपास 1,43,000 सुमारे लोक हे विस्थापित आहेत. 117 कॅम्प्समध्ये त्यांना ठेवण्यात आलेलं आहे आणि एकूण साधारण 35,000 जनावर ही देखील या ठिकाणी विविध कॅम्प्समध्ये ठेवण्यात आलेली आहे. जवळपास आपल्याला माहिती आहे भ्रमणाची जी घटना झाली त्याच्यामध्ये 12 लोक हे मृत्यूमुखी पडले, त्याच्या व्यतिरिक्त 8 लोक बेपत्ता आहेत, 2 जखमी आहेत. या व्यतिरिक्त कुठे जीवितहानी झाल्याचं अजून तरी रेकॉर्डवर आलेलं नाहीये. एकूण जर आपण जिल्ह्यामध्ये जी नजर अंदाज आहे, नजर आणेवारी आहे, त्याच्यामध्ये नजर अंदाजामध्ये 27,467 हेक्टर जमीन ही या संपूर्णच्या त्याच्यावर जी पिकं नष्ट झाली किंवा जमीन खरडली आहे आणि जसं जसं पाणी कमी होईल त्याचा जो एक्झॅक्ट अंदाज आहे तो या ठिकाणी येईल, पण आत्ताची जी काही प्राथमिक माहिती जी आपल्या जवळ आहे ती 27,467 हेक्टरची आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचा जो काही प्राथमिक एस्टिमेट आहे त्यात 484 किलोमीटरचे रस्ते हे त्यांचे या पावसाने बाधित झाल्यात खराब झालेले आहेत. महावितरणचा अंदाज असा आहे की साधारणपणे त्यांचे 2,615 रोहित्र हे त्याचं काहींचा अंशता काहींचं पूर्णता नुकसान झालंय. आज बैठकीमध्ये मी त्यांना सांगितलं आता रोहित्रांची त्यांचा जो कमी नाही आहे त्यांनी 3-4 ठिकाणून ते बोलवलेले आहेत पाणी कमी झाल्याबरोबर त्यांना मी सांगितलं की टीम्स वाढवून एकदम कमीत कमी वेळामध्ये हे रिस्टोरेशन झालं पाहिजे, त्याकरता बाहेरच्या टीम्स देखील मी त्यांना देतोय जेणेकरून पाणी खाली गेल्याबरोबर जे रिप्लेस करायचे आहेत ते रिप्लेस झाले पाहिजे आणि जे ठीक करायचे आहेत साधारण 400 रिप्लेस करावे लागतील असा त्यांचा अंदाज आहे, बाकीच्यांना दुरुस्ती करावी लागेल. तर त्याच्या काही एक्स्ट्रा टीम त्यांनी मागवले होते पण मी त्यांना सांगितलं की त्यांनी होणार नाही, म्हणून आसपासच्या सगळ्या भागातनं एक्स्ट्रा टीम्स मी त्यांच्याकडे पाठवतोय की ज्याच्या माध्यमातून ते देखील फास्ट रेस्टोरेशन आपल्याला करता येईल. जवळपास आपण या ठिकाणी जे काही कॅम्प्स आहेत त्या कॅम्प्समध्ये सरकारच्या वतीनंही मदत चालली आहे, एनजीओ देखील मोठ्या प्रमाणात मदत जी आहे ते करून राहिलेली आहे. आज मी हिराबाग चौकामध्ये गेलो होतो आणि त्या ठिकाणी आपले जे आर्मीचे जीओसी आहेत त्यांनी पूर्ण ऑपरेशन कसं चाललं आहे हे समजून सांगितलं. विशेषतः सांगलवाडी वरनं जे लोक त्या ठिकाणी ते आणत आहेत कारण सगळ्यात मेजर जो काही डिस्ट्रेस तयार झाला होता तो सांगलवाडीला तयार झाला होता, त्या ठिकाणी 2 भागांमध्ये लोकांना नेण्याचा काम चाललेलं आहे आणि जवळपास आता जे लोक त्या ठिकाणी सांगलवाडीमध्ये आहेत त्यांच्याकरता तिथेच जेवणाची व्यवस्था केलेली आहे. त्यासोबत काल जवळजवळ 7 टन अन्न आणि अन्नधान्य पाणी वगैरे हे त्या ठिकाणी एअर ड्रॉप करण्यात आलं, पण आता एअर ड्रॉप करण्याच्या ऐवजी कारण एअर ड्रॉप करताना थोडं नुकसान देखील होतं म्हणून जास्तीत जास्त सामान हे बोटीने पोहोचण्याचा प्रयत्न चाललाय. आता त्या ठिकाणी लोक घाबरून पुलाकडे येऊन काही बाहेर निघायला उत्सुक आहेत, त्यांना सगळ्यांना बाहेर काढण्यात येत आहे, पण असं देखील लक्षात येत आहे कोल्हापूरलाही बऱ्याच ठिकाणी आणि सांगलीलाही जी काही मला जीओसीने देखील रिपोर्टिंग केलं किंवा एनडीआरएफने जे रिपोर्टिंग केलं की अनेक लोक निघण्यास इच्छुक नाही आहेत, जे असं म्हणतात की आम्हाला इथं तुम्ही फक्त अन्नधान्य द्या ते की आम्ही आता इथनं बाहेर येत नाही, तर त्यांनाही विनंती करण्यात येते आहे, पण ज्या ठिकाणी फार धोका नाही आहे अशा ठिकाणी लोकांची मागणी मान्य करून त्या ठिकाणी कशा प्रकारे अन्नधान्य त्यांना देता येईल
हा प्रयत्न आपला चाललेला आहे. यासोबत हरिपूर रोड जे आहे आणि हरिपूर ग्रामपंचायत इथे मोठ्या प्रमाणात डिस्ट्रेस आहे. झुलेलाल चौकातनं त्या ठिकाणी काम चाललेलं आहे आणि विशेषतः तिथे ज्या छोट्या गल्ल्या आहेत त्या ठिकाणी मोठ्या इमारती आहेत आणि तिथे बोटी देखील जाऊ शकत नाही आहेत. म्हणूनच NDRFने उतरून त्या ठिकाणी जे काही रिलीफ मटेरियल आहे ते पोचवावं अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आलेला आहे. कारण जिथे बोटी पोचतात तिथनं बोटीतनं आपल्याला देता येतं, पण काल तिथे बोट उलटण्याचा देखील प्रकार झाला. सुदैवाने काही त्यात प्रॉब्लेम झाला नाही. त्यामुळे तिथलं रिलीफ मटेरियल हे वेगळ्या पद्धतीनं कसं पोचवता येईल हा आपल्याला प्रयत्न चालू आहे. आकाशवाणीच्या आजूबाजूचा जो भाग आहे जिथे मोठ्या प्रमाणात पाणी आहे तिथे आज नेव्हीच्या टीम्स उतरवलेल्या आहेत आणि नेव्हीच्या टीम्सच्या माध्यमातून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रिलीफ जे आहे ते रिलीफ देण्याचा प्रयत्न हा चाललेला आहे. जवळपास या ठिकाणी जर आपण बघितलं तर साधारणपणे मी सांगली सांगितलं, सांगली आणि कोल्हापूर मिळून साधारण 378,000 लोकांना आता आपण बाहेर काढलेलं आहे आणि 306 छावण्यांमध्ये ही सर्व मंडळी त्या ठिकाणी आहेत. विशेषतः मदतीच्या संदर्भात काल एक असा प्रश्न निघाला होता की जो GR आहे त्या GR मध्ये 2 दिवस पाणी टाकलेलं आहे. मुळात हा सुधारित GR आहे. ओरिजिनल जो GR होता तो GR 7 दिवस जो January 2014 मध्ये काढण्यात आला होता की 7 दिवस ज्या भागात पाणी राहील त्याच ठिकाणी मदत करायची असा तो GR होता. तो 2 दिवसाचा करण्यात आला आहे. पण याचा कुठेही असा अर्थ नाही आहे की घरात 2 दिवस पाणी राहिलं पाहिजे असा त्याचा अर्थ नाही आहे. त्या संदर्भातलं क्लॅरिफिकेशन दिलेलं आहे आणि ती सगळी मदत आपण करतोय. त्यासोबत मदत मोठ्या प्रमाणात आपण वाढवली आहे. विशेषतः आपल्याला माहिती आहे की पूर्वी फक्त 2,500 आणि 5,000 मदत व्हायची ती वाढवून आपण आता 10,000 आणि 15,000 मदत देण्याचा निर्णय घेतलाय. आणि त्यातही बँकांमध्ये लोकांचे पासबुक वगैरे नसल्यामुळे काही मदत ही कॅशमध्ये आणि बाकी बँकेत देऊन बँकांना देखील सांगण्यात येत आहे की तुम्ही मिनिमम KYC वर लोकांचं पासबुक नसले तरी मिनिमम KYC वर तुम्ही त्यांना त्यांचे पैसे दिले पाहिजे. सगळे पैसे याकरता कॅशमध्ये देणं शक्य नाही की त्यातनं जे खरे अफेक्टेड आहेत त्यांच्याऐवजी काही लोकांना तो पैसा जाण्याचा एक भीती. आणि दुसरं मागच्या वेळी आपण जेव्हा 2005 कॅशमध्ये पैसे दिले होते त्यावेळी CAGने त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलं होतं. आता CAGचं कामच ऑब्जेक्शन घेणं आहे, त्याला आपण उत्तर देऊ. कारण जेव्हा असं डिस्ट्रेस असतं त्यावेळेस खूप नियमाने 100% चालता येत नाही. त्यामुळे मी असा निर्णय घेतला की काही पैसा हा आपण कॅशमध्ये दिला पाहिजे. तसे मी मुख्य सचिवांना आदेश दिले आणि मुख्य सचिवांनी ते खाली देखील सांगितले. 153 कोटी रुपये काल आपण रिलीज देखील केले आहे आणि त्यातले मला आता कलेक्टरने सांगितलं की त्यांनी 25 कोटी रुपये वेगवेगळ्या तहसीलमध्ये पाठवले देखील आहेत. दुसरं आपण निवारा ज्या आपल्या लोकांच्या छावण्या आहेत याच्याकरता देखील आपण त्या छावण्यांमध्ये जरी सरकारच्या वतीनं आणि NGOच्या वतीनं त्या ठिकाणी मदत पुरवली जात असली तरी देखील त्याकरता देखील आपण भत्ता जो आहे तो त्या ठिकाणी सुरू केलेला आहे आणि ते पैसे देखील त्या ठिकाणी आपण छावण्यांमध्ये देतो. जे छावण्यांमध्ये नाही आहेत अशा लोकांना देखील प्रतिदिन भत्ता जो आहे तो देखील देण्याच्या संदर्भातला निर्णय आपण घेतलेला आहे. आणि त्यासोबत जी जनावरं आहेत यांच्याकरता देखील आता चाऱ्याची जी सगळी व्यवस्था आहे ती व्यवस्था ही आपण करतो आहोत. जे लोक पुरामध्ये वाहून गेले आहेत किंवा पुरात दगावले आहेत अशा लोकांना पूर्वी 1.5 लाख रुपये मिळायचे, आता आपण ते 5 लाख रुपये केलेले आहेत. ज्यांना अपंगत्व याचं त्यांना 43,000 रुपये मिळायचे ते आपण 2 लाख केले आहेत. आणि जे उपचार ज्यांना त्या ठिकाणी घ्यावा लागतो मेजर जर काही असेल तर त्याला पूर्ण पैसे आपण देतो, पण मायनर काही असेल तर आपण 8,000 आणि 4,000 आणि 12,000 त्याच्याकरता देतो. घर पडलं तर आपण केवळ त्या ठिकाणी 60,000 रुपये द्यायचो, ते आता 1 लाख रुपयापर्यंत आपण देतोय. आणि रिपेअर्सला देखील आपण त्या ठिकाणी पैसे देतोय. त्यासोबत जनावरांचं जे काही नुकसान झालेलं आहे तर दुभती जनावरं जी आहेत त्याच्याकरता आपण 30,000 रुपये देतोय. त्यानंतर छोटी जी जनावरं आहेत त्याकरता 3,000 रुपये आणि बैल असेल तर 25,000 रुपये असं आपण त्या ठिकाणी देतो आहोत. आणि त्यातही हे सांगितलेलं आहे की जे काही अटी आहेत मग पोस्टमार्टम झालं पाहिजे, हे मिळालं पाहिजे, अशा सगळ्या अटी काढून
केवळ आपल्याकडे ज्या नोंदी आहेत किंवा काहीतरी एक मिनिमम पुरावा जो आहे एवढ्या मिनिमम पुराव्याच्या आधारावर ही मदत करण्याच्या संदर्भात आपण सगळे त्या ठिकाणी निर्णय दिलेले आहेत. विशेषतः आता पाणी कमी व्हायला लागलाय मोठ्या प्रमाणात आणि पुढचं जे रिलीफ ऑपरेशन आहे हे सगळ्यात महत्वाचं असणार आहे. त्या दृष्टीने ऍडिशनल टीम्स पाठवणं तर डॉक्टर्सच्या जो 100 डॉक्टरची टीम कोल्हापूरला 100 डॉक्टरची टीम ही सांगलीला काही पाठवलेली आहेत काही तयार आहे. गोळ्यांची कुठलीही कमतरता पडणार नाही. प्रत्येक गावामध्ये किमान छोटं गाव असेल तर एक तरी डॉक्टर हा त्या ठिकाणी असेल. 2 फार्मसिस्ट असतील आणि त्यांच्यासोबत संपूर्ण सपोर्ट स्टाफ आणि औषधं असतील ही व्यवस्था या ठिकाणी लावलेली आहे. सगळ्यात जास्त सफाईवर आपल्याला कारवाई करावी लागेल त्यामुळे सफाई करता ऍडिशनल मॅनपॉवर लावण्याचे अधिकार देण्यात आलेले आहेत. आजूबाजूच्या ज्या महानगरपालिका आहेत या महानगरपालिकांची माणसं आणि मशिनरी या दोन्ही आपण उपलब्ध करून देतो आहोत. विशेषतः आता सांगलीसारख्या शहरामध्ये या ठिकाणी या पाण्याच्यामुळे जे सेप्टिक टँक आहेत सीवेजचे हे मोठ्या प्रमाणात ओव्हरफ्लो होतील त्यामुळे ते तात्काळ साफ करणं हे महत्वाचं आहे. त्याकरता इथल्या काही मशीन्स आहेत आजूबाजूच्या मशीन्स आहेत. आता मी बाळा बिगडेंना सांगितलं होतं ते पिंपरी चिंचवड आणि यांच्याशी बोलूयात पुणे इथले मशीन्स आपण इथे आणतो आहोत जेणेकरून स्पीडने आपल्याला हे सगळं जी काही घाण आहे ती साफ करता आली पाहिजे. दुकानांमध्ये किंवा घरांमध्ये चिखल देखील मोठ्या प्रमाणात होईल त्याची सफाई करता जी जास्तीत जास्त व्यवस्था आपल्याला करता येईल तर तीही व्यवस्था करण्याच्या संदर्भातले आपण आदेश दिले आहेत. आता राज्यभरातल्या जिथनं जिथनं टीम्स आपल्याला उपलब्ध होत आहेत त्या सगळ्या पाणी कमी झाल्यानंतर या भागामध्ये आपण उपलब्ध करून देणार आहोत. यासोबत शेतीतला गाळ काढण्याकरता देखील 13,000 रुपये प्रति हेक्टर आपण देतो आहोत. जी जमीन खरडून गेली आहे त्या खरडून गेलेल्या जमिनीकरताही 38,000 रुपये हे आपण त्या ठिकाणी देतो आहोत आणि जिथे उद्योगाचं नुकसान झालंय त्याही ठिकाणी मदत करण्याच्या संदर्भातला निर्णय हा आपण घेतलेला आहे. पाणी पुरवठ्याच्या योजना लवकरात लवकर सुरू करणे आणि इलेक्ट्रिसिटी लवकरात लवकर रिस्टोअर करणे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला भर द्यायचा आहे. जनावरं जी मृत झाली आहे त्यांची विल्हेवाट लवकर लावता आली पाहिजे कारण त्यातनं वास आणि रोगराई ही मोठ्या प्रमाणात पसरेल असा देखील त्या ठिकाणी प्रश्न निर्माण होऊ शकतो आणि म्हणून त्याचीही व्यवस्था आपण करतो आहे. आणि मुळात याच्याकरता सगळ्या या व्यवस्था करण्याकरता जो काही निधी आहे तो आकस्मिकता निधीतून आपण उपलब्ध करून देतो आहे त्यामुळे निधीची कुठलीही कमतरता नाही आहे. मी दोन्हीकडे जिल्हाधिकाऱ्यांना महानगरपालिका आयुक्तांना सांगितलं आहे आणि विभागीय आयुक्तांना देखील सांगितलेलं आहे की जो काही निधी लागेल त्यांनी तात्काळ तो नोंदवावा आणि तो निधी राज्य सरकारच्या वतीनं आम्ही देऊ आणि एकदा पाणी पूर्ण खाली गेल्यानंतर मेजर असेसमेंट आपल्या येईल ते असेसमेंट आल्याबरोबर जो काही निधी त्याला लागणार आहे हा निधी या ठिकाणी करू. अनेक लोक मोठ्या प्रमाणात मदत करतायत. आता पाण्याची वगैरे जी मदत आहे ती आवश्यक आहे. ड्राय जर काही फूड असेल तर ड्राय फूडची मदत आम्ही स्वीकारतोय. बाकी आता गहू तांदूळ वगैरे ही मदत सरकारजवळ त्याची भरपूर स्टॉक आहे त्याची काही फार आवश्यकता असं नाही आहे पण इतर सगळी मदत जर कोणी करत असेल तर ती स्वीकारून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आपण करतोय. आणि ज्यांना मदत करायचं माझं आव्हान त्यांना असं आहे की विशेषतः आता ही सगळी व्यवस्था तर आपण लावली आहे पण जेव्हा हे पाणी कमी होईल त्याशी जे सगळे गावांचं रिहॅबिलिटेशन आपल्याला करायचं आहे त्याच्यामध्ये ज्यांना मदत करायची इच्छा आहे कारण सरकार तर आपल्याकडनं पूर्ण करेलच पण गावांच्या रिहॅबिलिटेशनमध्ये गावं दत्तक घेऊन जर कोणाला त्या ठिकाणी सरकारसोबत काम करायचं आहे अधिकची मदत करायची आहे 4 गोष्टी करायच्या आहेत तर तशा प्रकारे आपण त्यांना ती संधी उपलब्ध करून देऊ आणि त्यांची मदत देखील घेऊ. सिद्धिविनायक असेल त्यांनी मदत आता केलेली आहे. शिर्डीनी मला सांगितलेलं आहे. मला अतुलभाव भोसले जे आहेत आपले पंढरपूरचे त्यांचा देखील आज मेसेज होता की पंढरपूर देखील या ठिकाणी रुचित आहे. महालक्ष्मी आपलं जे देवस्थान आहे कोल्हापूरचं त्यांचंही आज मला मेसेज आला की ते देखील. अशा अनेक स्वयंसेवी संस्था देखील खूप मोठ्या प्रमाणात काम करतात. असं काही आर्ट ऑफ लिव्हिंगच्या कडनं मला मेसेज आला की ते देखील या ठिकाणी मदत करू इच्छित आहेत. सगळ्यांचे नावं मला घेता येणार नाही पण लोकांचा देखील सपोर्ट खूप आहे. मला 2 गोष्टी या निमित्ताने सांगायच्या आहेत की पॅनिकची स्थिती कुठेही नाही आहे त्यामुळे हे खरं आहे की जेव्हा 3-3, 4-4 दिवस पाण्यात राहावं लागतं तर लोक घाबरतात पण लोकांना माझं आव्हान आहे की आत्ता असं कुठेही स्थिती नाही आहे की कुठे फार बाबा धोका आहे आणि धोक्यामुळे पॅनिक व्हावं अशी परिस्थिती नाही आहे.
लोकांची संख्या इतकी जास्त आहे की इतक्या जास्त बोटी लावल्यानंतर देखील सगळ्या लोकांना इमिजिएट काढणं हे कठीण आहे, त्याच्याकरता काही काळ लागणार आहे. पण आता जे लोक तिथे राहू शकतात आणि जे धोका नाही आहे तिथे मात्र त्यांच्या सगळ्या व्यवस्था ज्या आहेत त्या व्यवस्था आपण करतो. विशेषतः या निमित्ताने दोन गोष्टी अजून मला सांगायच्या आहेत. एक तर अलमाटीच्या संदर्भातला एक मुद्दा सातत्याने चाललेला आहे. पहिल्या दिवशीपासून आपलं अलमाटीच्या संदर्भात कर्नाटक सरकारशी बोलणं चाललेलं आहे. कर्नाटक सरकारचं देखील आपल्याला कॉपरेशन त्यात मिळत आहे. आणि विशेषतः आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की मला स्वतः येदियुरप्पा असं म्हणाले की 4 लाख क्युसेक्सच्या वर त्यांचा विसर्ग जेव्हा सुरू होतो त्यावेळी त्यांची 129 गावं ही हळूहळू पुराच्या किंवा पाण्याच्या वेढ्यात जातात आणि त्यांच्या इकडे बरीचशी पूर परिस्थिती आहे. तरी देखील त्यांनी तो वाढवत आज 5,30,000 विसर्ग त्यांनी नेला आणि सातत्याने 50,000 क्युसेक्सचा फरक राहील हा प्रयत्न आपण त्या ठिकाणी केला. म्हणजे जेव्हा आपल्याकडे आपला तिकडे जाणारा जो येवा आहे तो जेव्हा 2,80,000 होता त्यावेळेस 3,30,000 केला, तो त्यांचा येवा 3,30,000 झाला, 3,80,000 केला, 3,80,000 येवा झाला तर 4,30,000 असं करत करत आज 5,30,000 हा विसर्ग त्या ठिकाणी नेला आहे. त्यामुळे असं काही कर्नाटकचं कॉर्पोरेशन नाही असं बिलकुल नाही आहे. आपण जितकी वेळा विनंती केली पण शेवटी त्यांच्याही वर काही कन्स्टेंट्स त्यांचेही आहेत कारण तिथे देखील पाणी त्यांच्या गावांमध्ये शिरत आहे आणि म्हणून त्या दृष्टीने दोन्ही राज्य पूर्णपणे या ठिकाणी एकमेकाला मदत करतात. म्हणजे कालची घटना अशी आहे की कोल्हापूरमध्ये आपलं रिलीफचं कार्य सुरू असताना डिस्ट्रेस कॉल हा बेळगावच्या साईडनी त्या चंदगडच्या बाजून तिकडनं आला कर्नाटकातनं आणि तिथनं NDRFला सांगितलं की जो जो 117 का 119 लोक होते की जे जर अर्ध्या पाऊण तासात पोचू शकलो नसतो तर ते लोक त्या ठिकाणी कदाचित मृत्यूमुखी पडले असते. तर आपण त्यावेळी आपलं रिलीफ ऑपरेशन थांबवून NDRFने तात्काळ तिथले लोक रिलीफ केले आणि पुन्हा आपलं ऑपरेशन रिझ्युम केलं. त्यामुळे हे ऑपरेशन या ठिकाणी निश्चितपणे चाललेलं आहे. केंद्र सरकारची पूर्ण मदत याच्यामध्ये आहे. म्हणजे जेवढ्या टीम्स आपण सातत्याने मागतो तेवढ्या टीम्स आपल्याला केंद्र सरकारच्या माध्यमातून आर्मी नेव्ही त्याच्यानंतर कोस्ट गार्ड NDRF देशभरातल्या मी आधी देखील सांगितलं देशभरातल्या टीम्स कारण आज देशात अनेक राज्यांमध्ये पूर परिस्थिती आहे पण तरी देखील जास्तीत जास्त ज्या टीम्स आपल्याला ते देऊ शकतात. जसं काल रात्री मी सांगितलं डिफेन्स सेक्रेटरीला की आम्हाला 15 टीम नेव्हीच्या द्या त्यांनी पूर्ण देशातनं कुठल्या टीम्स उपलब्ध असू शकतात हे पाहून विशाखापट्टणमहून 15 टीम्स आपल्याला दिलेल्या आहेत. मुळात याच्यामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये टीम्स येऊन देखील त्या परत गेल्या कारण आपल्याला माहिती आहे की हेलिकॉप्टर्स देखील उतरू शकत नव्हते आणि म्हणून त्याच्यामध्ये टीम्समध्ये कुठे विलंब झाला नाही. पण शेवटी ह्या टीम्स आपल्याला रोडनी पाठवायला लागतात. रोडमधले काही चॅलेंजेस होते ते चॅलेंजेस देखील आपण दूर केले. या निमित्ताने एक शेवटचा मुद्दा मला या ठिकाणी मांडायचा आहे तो म्हणजे मला असं वाटतं की ही आपात परिस्थिती आहे, या परिस्थितीचं राजकारण कोणी करू नये. असं आहे की विरोधी पक्षाचं काम असतं की काही कमतरता असेल तर ती कमतरता दाखवून द्यायची, ती जरूर त्यांनी दाखवून द्यावी, आम्ही ती सुधारण्याचा प्रयत्न करू. पण ही परिस्थिती काही राजकारण करण्याची नाही आहे. राजकारण करण्याकरता अनेक परिस्थिती मिळते आणि लोकांना अशा परिस्थितीत राजकारण आवडत नाही. मला याच्यात काही फार जास्त बोलायचं नाही पण जी काही स्टेटमेंट्स येत आहेत किंवा जे काही ग्राउंडवर आम्हाला थोडंसं राजकारण पाहायला मिळत आहे मला असं वाटतं की एकदा लोक रिलीफ आणि रिहॅबिलिटेशन झालं की राजकारण करायला आपल्याला पुष्कळ जागा आहे. आता त्यांनी त्यांचा निर्णय घ्यायचा पण माझं आव्हान असं आहे की आता सगळ्यांनी एकत्रितपणे लोकांना कशी मदत करता येईल याचा प्रयत्न केला पाहिजे. आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 त्यानंतर 2006 10 विभागीय केंद्र तुम्ही स्थापन केले. 13 वर्ष झाली दरवर्षी त्यांना निधी मिळतो आणि विभागीय असून सुद्धा एका शहराची सुद्धा आपत्ती ते फेस करू शकत नाही इतकी कुचकामी यंत्रणा आता तयार झाली आहे. तर याच्याविषयी ते सक्षम कराव्यात, त्यांना निधी भरपूर द्यावा, लाईफ जॅकेट्स किंवा इतर यंत्रणा वाढाव्यात यासाठी तुम्ही काय करता? मला असं वाटतं की हे सक्षम करावेच लागतं आणि विशेषतः आत्ताची जी आपल्याला गेल्या 5-7 वर्षातल्या हवामानाच्या बदलामुळे जे काही परिणाम दिसत आहेत की बघा पाऊस हा जर एवढाच पाऊस हा 40 दिवसात पडला तरी आपत्ती येत. पण आत्ताच्या काळात आपल्याला आपण जर हिस्टॉरिकल डेटा बघितला
तर गेल्या 8-10 वर्षात सातत्याने दरवर्षी वाढत आहे की पाऊस हा 8 दिवसात पडतो, म्हणजे 3 महिन्याचा पाऊस 8 दिवसात, 4 महिन्याचा पाऊस 10 दिवसात पडतो. त्यामुळे विशेषतः आता सांगली सारखं आहे किंवा कोल्हापूर सारखं आहे की ज्या ठिकाणी कोयनेसही पाणी येतं, पलीकडे अलमाटीसारखा डॅम आहे, किंवा आता आपण सांगलवाडीचा विचार केला तर एकीकडे वारणा एकीकडे कृष्णा असे जे स्पॉट आहेत, याचा विचार करून आपल्याला विशेषतः हा जो अति पावसाचं जे क्षेत्र आहे या क्षेत्रामध्ये हे स्ट्रेंथन करण्याची आवश्यकता आहे. आणि आता तर आपण जर बघितलं तर सगळे रेकॉर्ड तुटले, 100 वर्षातले रेकॉर्ड तुटले, त्यामुळे आता याला बेसलाईन धरून आपल्याला प्लॅनिंग करावं लागेल. म्हणून मी आजच सूचना केल्या की याचा एक प्लॅन आपण तयार करा आणि तो प्लॅन तयार करून त्याला पूर्ण फंडिंग हे राज्य सरकार. पहिली गोष्ट अशी आहे की 2005 पेक्षा दुप्पट, मी तुम्हाला आकडेवारी सांगितली. आता तुम्ही बघा 2005ची पूररेषा आणि आजची पूररेषा जर आपण ऐकायचं ठरलं तर अर्ध सांगली रिकाम करावं. त्यामुळे 2005चा पूर आपल्यालेखी सगळ्यात मोठा पूर होता, त्याच्यापेक्षा दुप्पट आज पाऊस या ठिकाणी 9 दिवसात पडलेला आहे. पण सर अगोदर हवामान खात्याला मी बोलतो ना, त्याचे उत्तर देतो, आरामात देतो. त्याच्यामुळे या ठिकाणी आता आपल्यालाही वास्तविकता स्वीकारावी लागेल की अशा प्रकारचा हवामानातला जो बदल आहे याच्यामुळे जास्त पाऊस पडतो आणि इथपर्यंत पाणी येऊ शकतं आणि त्या दृष्टीने आपल्याला प्रिपेअर व्हावं लागेल. आपत्कालीन कक्ष किंवा आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यास प्रशासन अपयशी ठरलं असं वाटतं का? साहेब तिथे ब्रह्मनाळमध्ये जी घटना घडली ना, तहसीलदारला अगोदर आमच्या गावच्या सरपंचांनी, ते जाऊन मी त्या गावचाच आहे मूळ, पण जाऊन पाया पडले ते पुत्रज बाबा मागे आहेत, तरी त्या तहसीलदारांनी अजिबात पोट्या दिल्या नाहीत. आणि आम्ही कुठल्या देऊन कुठल्या जिल्हाधिकाऱ्यांनी मला बोट दिलं, माझा रेकॉर्ड आहे तहसीलदारांचं माझ्याजवळ, की अजिबात त्यांनी कुठल्या मध्ये सहकार केलं. जी घटना घडली या केवळ प्रशासनामुळे आणि तहसीलदारांच्यामुळे घडल्या, साहेब त्यांच्यावर काय कारवाई करणार तुम्ही? पहिली गोष्ट तर अशी आहे तहसीलदारच कारणीभूत या घटनेला, जरूर त्याच्यावर त्याची पूर्ण चौकशी करून तहसीलदार कारणीभूत असतील तर त्यांच्यावरही कारवाई केली जाईल. त्या तलाठी स्थानिकावर बघा एक मिनिट, असं बरोबर ना? तर तुम्ही एकदा विषय मांडला तर माझं उत्तर तुम्ही घेतलं पाहिजे, असं तर होत नाही ना पत्रकार परिषदेत. काहीतरी शिस्त थोडी पाहिली पाहिजे. असं आहे की याची पूर्ण चौकशी केली जाईल, तहसीलदार असतील तर त्यांच्यावर पूर्ण कारवाई केली जाईल, किंवा जे कोणी दोषी असतील त्याच्यावर अगदी कडक कारवाई केली जाईल. दुसरं आपण जे विचारलं या ठिकाणी, मुळामध्ये अजूनही आपल्याकडे ही यंत्रणा नाही की किती पाऊस पडणार. आपल्याला माहिती काय मिळते? तर माहिती मिळते की स्कॅटर्ड पाऊस पडणार आहे, वाईडस्प्रेड पाऊस पडणार आहे, या दोन आपल्याला माहिती असतात, किंवा स्कॅन्टी पाऊस पडणार आहे. आता हा जो पाऊस असतो हा आपल्या लेखी वाईडस्प्रेड कॅटेगरीतला आहे, पण हा 4 दिवसात इतका MM पडणार आहे याची माहिती आपल्याकडे नसते. आणि आत्ता तरी जेवढा पाऊस पडला तेवढ्या पावसाला ड्रेन आउट करण्याची व्यवस्था ही आपल्या नद्यांमध्ये नाही आहे, आता नाही आहे. आणि ती तयार करता येईल का? तर त्याचं देखील आत्ता मी सायंटिफिकली आपल्याला सांगू शकत नाही, कारण अनप्रिसिडेंटेड पाऊस आहे. म्हणजे असं असतं की आपलं प्लॅनिंग कसं असतं, हिस्टॉरिकल डेटा असतो एक, जे आपत्ती व्यवस्थापनाचं प्लॅनिंग जे असतं, हिस्टॉरिकल डेटा असतो, याच्यातली जी उच्चतम पातळी असेल त्याच्यापेक्षा 5-10% प्लॅनिंग जास्त करतो, असं आपलं प्लॅनिंग असतं. आता इथे ते सगळे रेकॉर्ड तुटलेले आहेत, त्याच्यामुळे मला असं वाटतं की बाबा अगदी एवढा पाऊस पडणार आहे हे माहिती होतं, तर ही अद्यापही आपलं सायन्स एवढं डेव्हलप नाही. निवडणुकीत लोकांना समोर जाण्याचा अजिबात मानसिकता नाहीये, तर तुम्ही काय विचार करता? राज ठाकरेंनी देखील मागणी केली की या संपूर्ण ज्या पुढच्या काही 6 महिन्यात निवडणूक आहेत त्या पूर्णपणे लोकांची मानसिकता नाहीये. आता काही असं आहे की हा निर्णय सरकारकडे नसतो, हा निर्णय
इलेक्शन कमिशनचा असतो, इलेक्शन कमिशन असा जरूर आढावा सिव्हिक एरियाज मध्ये घरं जी बाधित झाली जास्त त्याच्याबाबत क्लॅरिटी नाही आपल्याकडे, शेती बाबत आहे किंवा इतर सिव्हिक भागातही आपण त्याला मदत करणार, घर पूर्ण गेली आहेत त्यांना ही मदत केली जाईल आणि पार्शली गेली आहेत त्यांनाही मदत केली. 2005 ला एक सर्वे झाला होता ज्यावेळेस नागपूर येऊन गेला, त्यानंतर शासनाने सर्वे केला की ओरपट्ट्यामध्ये जी घरं आहेत त्यांचं विस्थापित पुनर्वसन कुठं करता येईल का, आणि दुसरी गोष्ट ब्ल्यू झोनमध्ये बांधकाम परवाने द्यायचे नाहीत असा निर्णय सुद्धा सरकारने घेतला होता, परंतु गेल्या 13 वर्षाच्या कालखंडात इतकी अतिक्रमणं वाढली आहेत ब्ल्यू झोनमध्ये, आणि आता 35 पातळी आली तरी 2-3 वस्त्या पाण्यामध्ये जातात, तर याच्याविषयी सरकारचं धोरण भविष्यात काय असणार आहे ह्याच्यावर कडक कारवाई करावीच लागेल. आणि मला असं वाटतं की लोकांना आपण अल्टरनेटिव्ह नक्की देऊ पण ते कडक कारवाईचं उदाहरण सांगतो की मी कोल्हापूरला गेलो होतो, कोल्हापूरमध्ये 2005 पुरामध्ये जे गाव पूर्ण बुडलं होतं त्या गावातल्या लोकांना शाहू महाराजांनी 100 एकर जागा दिली, तिथे त्यांचं पुनर्वसन केलं, लोकांनी तिथे घरं बांधले, हे घरं ठेवले, तिकडची घरं भाड्याने दिली आणि इथे राहून राहिले. आता अशा परिस्थितीमध्ये आता पुन्हा तिथे पूर्ण पाणी फिरले, मला वाटतं की त्याच्या संदर्भात कडक कारवाई आपल्याला ही निश्चितपणे करावी लागेल. आणि दुसरं असं आहे की आता ही जी सगळी परिस्थिती आपल्याला समोर दिसते आहे ही पाहता आपल्याला हा डाटा हिस्टॉरिकल डाटा समजून पुढची कारवाई प्लॅनिंग करावी. संग्रहाबद्दलच 12 जणांचा तुम्ही आकडा सांगितला, खरं तर सरकारी आकडेवारी जी येते आणि ग्राउंडची परिस्थिती ह्याच्यामध्ये खूप तफावत दिसते, जमिनीची परिस्थिती आता 5 वाड्यात सापडल्यात, हे फक्त डेड बॉडीज बद्दलच नाही, जी तुम्ही म्हणता की सर्व मदत पोहोचली अजूनही ब्रह्मनाळच्या गावांना काल संध्याकाळपर्यंत पाणी देखील पोहोचलं नव्हतं आणि जवळपास सगळ्या गावांची तीच अवस्था आहे, म्हणजे जी आकडेवारी तुमच्याकडे येते प्रशासनाकडून ही चुकीची येते असं वाटतंय का, कारण पाणी देखील त्यांना पोहोचलं नाही. मला जी माहिती आहे त्या माहितीप्रमाणे तिथे आपल्या बोटी पोहोचलेल्या आहेत, कारण ही माहिती एका ठिकाणून मी घेतली नाही, ही मला मिलिटरीने दिलेली माहिती आहे, ही NDRFने दिलेली माहिती आहे, जिल्हा प्रशासनाने दिलेली आहे आणि SPने दिलेली आहे, सर सगळी पण तरी मी तुम्ही सांगता ते सत्य म्हणून मी चेक करेन, नसेल पोहोचलं तर तात्काळ पोहोचण्याची जिल्हा प्रशासनाच्या सगळीकडनं बोटी आणल्यात, मी आता आपल्याला आकडेवारी देईन सांगितलं अजूनही. एक मिनिट आपण सगळ्यांनी समजून घ्या की 1 लाख लोक समजा आज विस्थापित आहे, 1 लाख लोक तुम्ही इतके लोक बोटींनी बाहेर काढू शकत नाही, शक्य नाही, जगात कुठे शक्य नाही आहे ते, पण आता काही लोक रोडने बाहेर आलेले काढलेले आहेत, आता जेवढ्या जास्तीत जास्त बोटी लावून, कारण बोटींच्या संदर्भात काय असतं सकाळी 7 ते संध्याकाळी 7 तेवढ्या काळातच तुम्हाला लोक काढतात, तेवढ्या काळात तुम्हाला फेरी करतात आणि त्यात त्या सेफ बोटी पाहिजे, त्याच्यामुळे ज्या ज्या ठिकाणी म्हणून मी सांगितलं कुठल्या कुठल्या बोटी इथे आणलेल्या आहेत. आणि आता मला असं वाटतं की आज समजा कोल्हापूरचं ऑपरेशन शहरातलं संपलं आहे, शिरोळचं आता होणार आहे, आता या 15 बोटी ज्या आल्या त्या जर शिरोळचं ऑपरेशन संपलं तर मला असं वाटतं की त्यातल्या मेजर बोटी मग आपल्याला इकडे शिफ्ट करतात. मदत पोहोचवायचं चालू आहे पण मदत येऊन पुन्हा एकदा राजकारण सुरू झाले, राजकारणाचा मुद्दा नाही पण स्टिकर्स पक्षाची लावणं स्वतःची सगळी लावणं, तर हे कितपत योग्य वाटतंय, लोकांचा एवढा आक्रोश आहे, मदत पोहोचली नाही आणि जी पोहोचते ती त्यामध्ये बॅनरबाजी किंवा एकंदरीत राजकारण तुमच्याकडून जास्त होताना दिसतंय. आता माझ्याकडे तर कोणाकडे नव्हतं त्याचे स्टिकरच आहे, तर मी त्याच्यावर बोलणार नाही, कोणी करू नये, सरकारचं काम आहे त्यामुळे सरकारचे बॅनर नक्की राहतील, कारण सरकारचं आहे हे आयडेंटिफाय झालं पाहिजे, लोकांना समजलं पाहिजे, लोकांचा त्याच्यावर विश्वास असतो, कुठेही सरकारचं असलं तरी कोणाच्या फोटो बिटोची आवश्यकता नाहीये, महाराष्ट्र शासन एवढं केलं तरी पुरे. मात्र त्या दौऱ्याचं मदत होण्यापेक्षा जास्त गोंधळ झाला, सेल्फी असतील, स्वतः गिरीश महाजन असतील, इतर सगळे मंत्री असतील, शिवतारे जे पालकमंत्री आहेत ते शेवटपर्यंत म्हणजे पुराची परिस्थिती असताना शेवटपर्यंत आले नाही, हे एकंदरीत तुम्ही कसं बघताय, मदत पोहोचण्याऐवजी राजकारणाचा वेग जास्त झाला मदतीऐवजी, तुमच्या सगळ्यांचं काय होतं की काही गोष्टी आपण लक्षात, उदाहरणार्थ गिरीश महाजनांना मी स्वतः सांगितलं की सांगलीला कोणी पोहोचू शकत नाही आहे, आमचे हेलिकॉप्टर उतरत नाही आहे, मग तुम्ही जा, आणि म्हणून ते तिथनं निघाले, बोटीत बसल्यानंतर जे सोडायला आले होते कोल्हापूर त्यांना हात दाखवले, त्याचे फोटो काढले आणि ते सेल्फी म्हणून सगळ्यांनी चालवले, ठीक आहे ते दाखवावं की नाही दाखवावं वेगळी गोष्ट,
तिथे आल्यानंतर पूर्णपणे लोकांमध्ये सांगलवाडीला अक्षरशः जिथे कोणी जाऊ शकत नव्हतं एसपी आणि ते कशा परिस्थिती दिले ते आपण बघितलं. कालपासून तिथल्या लोकांना ते गेल्यामुळे दिलासा मिळाला की कोणीतरी आपल्याकडे आलेला पूर्ण वेळ ते त्या ठिकाणी आहेत किंवा दादा असतील आता बापू या ठिकाणी पोहोचले मंत्री. मला असं वाटतं की सगळे मंत्री हे शेवटी लोकांना मंत्री दिसले तर दिलासा वाटतो आणि म्हणून हे मंत्री या ठिकाणी आहेत. पण त्याच्यामध्ये असं उदाहरण दाखव आता मी गेलो मला हे विचारण्यात आलं की तुम्ही बोटीत बसून तिकडे चढणार का तर मी नाही गेलो. याचं कारण काय आहे की त्याच्याकरता एक बोट माझ्याकरता अडवायची मी मुख्यमंत्री असल्यामुळे माझ्या सुरक्षेकरता दोन बोट अजून माझ्या बाजूला ठेवायच्या म्हणून मी सांगितलं त्याची आवश्यकता नाही. माझं काम काय आहे की इथली परिस्थिती पाहा तिथे बैठक घेऊन त्यांना काय लागणार आहे ते समजून घेणं आपण जे जी आर काढणार आहे ते समजून सांगणं आणि पूर्ण आढावा घेणं ते काम मी केलं आहे. मला असं वाटतं की तसं प्रोटोकॉल निश्चितपणे प्रत्येकाने मदत कार्यावर इफेक्ट होणार नाही. आपण मदत करत मदत कशी करू शकू एवढाच विचार केला पाहिजे. इफेक्ट होईल असं कोणी करू नये. तुम्ही गेला नाही पण या जिल्ह्याच्या पूर्वी जेव्हा सुरू झालं तेव्हा सांगलीचे पालकमंत्री म्हणून सुभाष बापू पुण्यात कार्यक्रमाला होते. तर या सगळ्यावरती आपला चेक नाहीये का किंवा यांनी स्वतःहून या गोष्टी ठरवल्या नाही पाहिजेत का की आपण गार्डियन मिनिस्टर होते यांची जबाबदारी घेतली पाहिजे आणि इतक्या मोठ्या रेस्क्यू मध्ये ही वॉज टू बी इन द सिटी त्यांनी इथं असायला पाहिजे असं होत नाही. याचं कारण काय इतकं डिस्क्रीट का त्यांना असं आहे. मला एअरफोर्स हेलिकॉप्टर मिळून मला उतरता नाही आलं. मी दिल्लीहून परमिशन घेतली उतरायची तरी मिळाली नाही मला. पहिले दोन तीन दिवस येण्याचा काही स्कोपच नव्हता सर. पहिल्या दिवशी होते ते इथून पुण्याला गेले सर. तीन चार तारखेला आम्ही दाखवलं की कृष्णा नदी इशारा पातळी ओलांडते. दोन काही तासामध्ये दाखवतो की कृष्णा नदी धोकादायक पातळीकडे चाललेली आहे. पण त्या चार दिवसामध्ये प्रशासनाने याचा अजिबात गांभीर्य घेतलं नाही. नेमकं काय कारण एकदम चुकीचं आपलं 100% चुकीचं नाही सर. प्रशासनाने काय केलं असं आहे. प्रशासनाने काय केलं तर सांगतो. तात्काळ प्रशासनाने एनडीआरएफ बोलवली. प्रशासनाने आपला येवा किती आणि जावा किती याच्या संदर्भातलं कोऑर्डिनेशन केलं. उच्च पातळीच्या मिटिंगा झाल्या. ही सगळी कारवाई होत होती. आता ही सगळी कारवाई ते लोकांसमोर होत नाही. लोकांच्या मध्ये जाऊन सांगितलं पाहिजे होतं की इथपर्यंत पाणी पाणी लोक स्वतःहून बाहेर पडले. जे आढळले ते 2005 चा आढळले. त्याची तुम्ही जे म्हणता ना मी जिल्हा प्रशासनाला काळजी नव्हती. एक एक म्हटलं त्यात काही चुकलं आहे का याची पण चौकशी मी करेन. अहो जिल्हाधिकारी काय सांग रोज एक दिवसाची सुट्टी जाहीर करतात. त्यांना एका वेळा सांगतात ना पूर परिस्थिती सुधारेपर्यंत आम्ही शाळांना सुट्टी देतो हे सुद्धा त्यांना सांगता आलं नाही. असं आहे तुम्ही एक गोष्ट फक्त लक्षात घ्या. मी तुम्हाला सुरुवातीलाही सांगितलं की 3 दिवसात इतका जास्त पाऊस आला आहे त्याचा अंदाज घेणं हे फार कठीण होतं. तरी आता आपण आपण सांगितलं नाही. या संदर्भात जरूर मी स्वतः चौकशी करेन आणि काही जर कोणाची चूक असेल तर जरूर त्याच्यावर. इथे येण्यासाठी आपला चौथा पाचवा दिवस लागलेला आहे. का नेमका उशीर झाला होता सांगलीची जनता वाट बघत होती. तुम्ही इथे आल्याच्या नंतर अनेक गोष्टी आता बदलल्या आहेत. तुमच्या पीसी नंतर परवाच्या दिवशीच्या अनेक मदत आलेली आहे. इथे खूप बोटी आल्या आहेत. मग एवढा उशीर का झाला. मी सांगितलं ना मला उत्तराची परवानगी मिळाली. सर मगाशी तुम्ही सांगितलं सर निसर्गाच्या पुढे काही चालत नाही पाऊस जादा पडलेला आहे ही गोष्ट खरीच आहे. पण 2005 साली जो हेमोन एरर होता संवाद अधिकाऱ्यांच्या मध्ये नव्हता त्यामुळे लोकांना व्यवस्थित वेळी माहिती मिळाली नव्हती. त्याच चुका परत परत होत असतील. अगदी सांगलवाडी म्हणजे नदीला लागून असलेल्या गावापर्यंत आपण बोटी पोहोचू शकत नसू. माध्यमांना बातम्या आल्यानंतर दुसऱ्या दिवशी हेलिकॉप्टर किंवा बाकीची यंत्रणा त्यावेळी वर म्हणजे जर समजत असेल तर वरपर्यंत तुमच्यावर माहिती मिळत असेल तर परत हाच ह्युमन एरर आपण किती वर्षापुढे करायचा. असं नाही आहे. आपण एक लक्षात घ्या की तात्काळ बोटी घेऊन आपले MI-17 आले ते उतरू शकले नाही. मग जे वेगळ्या प्रकारचे विमान आहेत ते आपल्याला फ्लो फ्लाय करावे लागले. त्यामुळे असं नव्हतं इमिजिएटली 2 दिवस आपले मोठे विमान उतरू शकले नाही. शेवटी आम्ही आर्मीला हे सांगितलं. मी स्वतः डिफेन्स सेक्रेटरीशी बोललो डिफेन्स मिनिस्टरशी बोललो. राजनाथ सिंगजी यांनी सांगितलं की जे उतरू शकतील आपल्याजवळ जो सगळ्यात हायेस्ट एरिया जो आहे इथे जे उतरू शकतात असे जे आपल्याला मिळू शकतात ते त्यांना विमानं तुम्ही द्या. ते विमानं त्यांनी दिले त्यानंतर उतर. सर्वसामान्य भ्यायलेल्या अवस्थेत आहेत.
सर्वसामान्यांना टेक्निकली या सगळ्या गोष्टी कळत नाहीयेत, तर किती दिवसात ही पाण्याची पातळी कमी होईल असं आपला अंदाज आहे? पूर्ण नियोजन, अलमट्टीतला विसर्ग सगळ्या गोष्टी पाहता असं आहे की आता पातळी वेगाने कमी होते आहे. यातली मेजर पातळी कमी 48 तासात होईल, पण पूर्ण पातळी कमी व्हायला 72 तास लागतात. मुख्यमंत्रीची निवडणूक आयोगाला आपण विनंती करणार का की निवडणुका पुढे ढकलण्यात याव्या? सध्याची असाधारण परिस्थिती, आता तो काही प्रायोरिटीचा विषय नाही. आता रिलीफ अँड रिहॅबिलिटेशन हा प्रायोरिटीचा विषय आहे, त्याच्यानंतर त्या संदर्भातला आढावा. सर, रिलीफ बाबत फार डिस्क्रीट होत आहे आणि पुण्याहूनही लोक फोन करतात मदतीसाठी किंवा काय, याचं काही स्पेसिफिक चॅनल कलेक्टरेट थ्रू प्रत्येक जिल्ह्यात आपण उभं करतोय का? हो करतोय, काय करतोय विभागीय आयुक्त ते करतायत आणि सगळी मदत आम्ही चॅनलाइज करून एका ठिकाणी करून ती पाठवायची. त्यांनी हे कुठं कलेक्ट करायचं किंवा कुठं ड्रॉप, त्याची माहिती पूर्ण दिवा. सर, अभी आपने बताया कि बाढ़ का राजनीतिकरण हो रहा है, लेकिन आपके जो इचलकरंजी के विधायक है वो उसके जो फूड पैकेट है उसमें खुद का और आपका फोटो लगा के उसका डिस्ट्रीब्यूशन कर रहे हैं. मला असं वाटतं कोणी कोणाचे फोटो लावू नये, लोकांना मदत सगळ्यांनी केली पाहिजे, हे आपलं कर्तव्य आहे. चला, थँक्यू.